मंत्री छगन भुजबळांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, आडनावावरून ओबीसींचा डेटा गोळा करणं अयोग्य, ओबीसींचं नुकसान होऊ देऊ नका, भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, भुजबळांची मागणी। कांजूरमार्ग मेट्रो कारशेड वादामध्ये राज्य सरकारला दिलासा, आदर्श वॉटर पार्क अँड रिसॉर्ट कंपनीचा मालकी हक्क हायकोर्टानं फेटाळला, अजूनही इतरांच्या मालकी हक्काचा वाद प्रलंबित। मजूर सदस्य प्रकरणामध्ये सहकार मंत्र्यांकडे दाद मागा, मुंबई उच्च न्यायालयाचा प्रवीण दरेकर यांना सल्ला, संबंधित सोसायटीला प्रतिवादी करण्याचे हायकोर्टाचे आदेश। रिफायनरी कोकणातच हवी, नारायण राणेंचं पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र, हालचाली वाढवा, इंधन कंपन्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवा, नारायण राणेंचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र। हनुमान चालीसा आणि राजद्रोह गुन्ह्याप्रकरणी राणा दाम्पत्यावरील पुढील सुनावणी येत्या 27 जून रोजी होणार, राणांच्या वकिलांनी पुढील तारीख मागितल्यानं सुनावणी पुढे ढकलली। 1 ते 14 जून पर्यंत देशामध्ये मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज चुकला, महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 53% पाऊस कमी। पालघर जिल्ह्यामधल्या बोईसर इंडस्ट्रीयल युनिटमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग, प्लॉट नंबर 41 वर असलेल्या राजकॉप इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये अग्नितांडव, या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अलिबाग शहरालगत असलेल्या नाट्यगृहाला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, पीएनपी नाट्यगृहाला आग लागल्यानं धुराचे लोट। कल्याणमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या, आत्महत्या प्रकरणामध्ये 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। वाय जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्राची मंजुरी, 4G पेक्षा 10 पट वेगानं इंटरनेट सेवा मिळणार, 20 वर्षांसाठी 72 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।